नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव तन्वी महेश रोहकले। मी आत्ता 6वी तुकडी क मध्ये शिकते। मी आज तुम्हाला सत्र 1 6वी संगणक प्रथम सत्र सराव पेपर सांगणार आहे। प्रश्न पहिला, अ रिकाम्या जागा भरा। सीपीयू म्हणजे संगणकाचा मेंदू होय, हे बरोबर आहे। टिंबटिंब मेंदू होय म्हणजे याचं उत्तर मेंदू आहे। संगणकाचे जनक टिंबटिंब हे आहेत, याचं उत्तर आहे चार्ल्स बेबेज। टिंबटिंबसाठी पेंटचा वापर होतो, आपण चित्र काढण्यासाठी पेंटचा वापर करतो, त्यामुळे याचं उत्तर आहे चित्र काढण्यासाठी। कीबोर्डला टिंबटिंब बटणे असतात, कीबोर्डला 104 किंवा 105 बटणे असतात, त्यामुळे याचे उत्तर आहे 104 किंवा 105। पुढील प्रश्न आहे, ब जोड्या लावा। इनपुट डिव्हाइस म्हणजेच जॉयस्टिक, आउटपुट डिव्हाइस म्हणजे मॉनिटर, मेमरी म्हणजे बाईट, सीपीयू म्हणजे ALU। प्रश्न दुसरा आहे, चूक की बरोबर ते लिहा। पहिला आहे सीपीयू म्हणजे संगणकाचा मेंदू होय, हे बरोबर आहे। कीबोर्डला 105 बटणे असतात, हे पण बरोबर आहे, कारण कीबोर्डला 104 किंवा 105 बटणे असतात। तिसरा आहे संगणकाचा जनक चार्ल्स बेबेज नाही, चार्ल्स बेबेज संगणकाचा जनक आहे इथे नाही असे म्हटले आहे, त्यामुळे हे विधान चूक आहे। आउटपुट म्हणजे जॉयस्टिक होय, हे चूक आहे। चित्र काढण्यासाठी वर्डचा वापर होतो, हे पण चूक विधान आहे, कारण चित्र काढण्यासाठी आपण पेंटचा वापर करतो। बेरीज वजाबाकीसाठी ॲबेकसचा वापर नव्हते, हे पण चूक आहे। सीपीयू म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, हे बरोबर आहे, कारण सीपीयूचा फुल फॉर्म सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असा आहे। आठवा आहे कम्प्युटरला संगणक म्हणतात, हे बरोबर आहे। संगणक अमर्यादित माहिती साठवू शकतो, हे सुद्धा बरोबर आहे। इनपुट प्लस प्रोसेसिंग प्लस आउटपुट, हे सुद्धा बरोबर आहे। तर पुढचा प्रश्न आहे, थोडक्यात उत्तरे लिहा। पहिला आहे संगणकाचे चित्र काढून त्याच्या भागांची माहिती सांगा। हा तुम्हाला दिसतोय, हा एक संगणक आहे, त्याच्यासोबत सीपीयू व कीबोर्ड आहे। उत्तर, संगणक हे एक इलेक्ट्रॉनिक यंत्र आहे, मॉनिटर। मॉनिटर, सीपीयू, कीबोर्ड, प्रिंटर, माउस हे सर्व त्या